हाय फ्रेंड्स, विद्यास मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी ढाबा स्टाईल परफेक्ट मटार पनीर बनवणार आहोत, तर तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपण मटार पनीरसाठी लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी करूयात। तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपण थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घालूयात। तर मटार पनीरसाठी ग्रेव्ही तयार करत असताना आपल्याला हा कांदा खूप जास्त काळपट होईपर्यंत भाजायचा नाही। तर कांद्याचा रंग गुलाबीसर झाला की यामध्ये 4 ते 5 काजू घातलेले आहेत। आता काजू थोडेसे भाजून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। तर मटार पनीर तयार करत असताना कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आपल्याला समप्रमाणात ठेवायचं आहे, म्हणजेच 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण यासाठी वापरणार आहोत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता भाजून तयार झालेला मसाला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। तर आता आपण मटार पनीर करायला घेऊयात। तर एका कढईमध्ये थोडं जास्त तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा जिरं घातलेलं आहे, त्यासोबत लाल तिखट घालायचं आहे। तर तिखट आवडीनुसार वापरायचं आहे। तर सुरुवातीला तिखट भाजल्यामुळे ग्रेव्हीला रंग छान येतो। तर भाजून घेतलेला मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। तर हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर एकसारखा हलवत आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। तर घेतलेला मसाला अर्धा होईपर्यंत आणि मसाल्याचा रंग डार्क होईपर्यंत, त्याचबरोबर मसाल्याला एकदम व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मध्यम गॅसवरती एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला एकदम व्यवस्थित भाजला जातो। आता ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा हळद घातलेली आहे, त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तर मटार पनीरमध्ये हळदीचा वापर आपल्याला अगदी थोडासा करायचा आहे, म्हणजे ग्रेव्हीचा रंग अगदी लाल भडक होतो। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला एकदम व्यवस्थित भाजून घेऊयात। तर पाणी घालून मसाला भाजल्यामुळे मसाले करपत नाहीत आणि एकदम व्यवस्थित भाजले जातात। आता यामध्ये 1 वाटी फ्रेश मटार घातलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर मसाल्यामध्ये घातलेला मटार 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूयात। तर फ्रेश मटार शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फ्रोझन मटार असतील तर मटार आणि पनीर तुम्ही सोबत घालू शकतात, पण फ्रेश मटार असेल तर पनीरच्या तुलनेत मटार शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण हा मटार जवळजवळ मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिटांसाठी सुरुवातीला शिजवून घेऊयात। तर या मटारसोबत सुरुवातीलाच पनीर घातलं तर पनीर शिजून पूर्णपणे गाळ होऊ शकतं। तर 5 ते 7 मिनिटांसाठी मटार शिजवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण पनीर घालूयात। तर या ठिकाणी मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आता पनीर घातल्यानंतर आपण ही ग्रेव्ही जवळजवळ मंद गॅसवरती 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घेतलेली आहे। आता तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे। तर गरम मसाला सर्वात शेवटी वापरल्यामुळे मसाल्याचा स्वाद या ग्रेव्हीमध्ये अगदी छान येतो। तर अशा पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यामध्ये मटार पनीरची एकदम चमचमीत आणि ढाब्यावर मिळते तशीच ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर तयार झालेला मटार पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी मटार पनीरची ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा। नेहमीप्रमाणेच आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विद्यास मराठी रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली घंटीसुद्धा दाबा, म्हणजे अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।